गोवन वार्ता लाइवच्या महासंवादात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा भूमि अधिकारिणी बिलाचे संकेत दिले होते। केंद्राच्या स्वामित्व योजनेच्या धर्तीवर हे विधेयक आणले जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले होते। आता भूमि अधिकारिणीचे भूमिपुत्र अधिकारिणी कसं झालं हे मात्र आम्हाला ठाऊक नाही। भूमिपुत्र आणि ऐकूनच या बिलावरून सर्वत्र हलकल्लोळ माजला आहे। या बिलावर आम्ही भाष्य करूच, परंतु त्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचं अभिनंदन आम्ही करणार आहोत। त्यांचं अभिनंदन म्हणजे आम्ही या बिलाचं समर्थन करीत आहोत असं नाही, पण राज्यातल्या बहुसंख्य आणि बहुजन समाजातील लोकांच्या जमिनी आणि घरांच्या मालकीचा विषय अत्यंत गंभीर आहे आणि तो सोडवण्यासाठी त्यांनी विधानसभेत हे बिल मांडलं या धाडसाचे आम्ही कौतुकच करणार आहोत। बहुसंख्य गोयकारांच्या जगण्याशी संबंधित या विषयालाच मुख्यमंत्र्यांनी हात घातलाय। प्रारंभी गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर आणि त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर यांनी गोयकारांच्या जमीन मालकीचा विषय हाताळला। यानंतर भाऊंचे वारसदार आले आणि विरोधकही सत्तेवर आले, पण कुणीही या विषयाला हात लावण्याचे धाडस केले नाही। बहुजन समाजाचे कार्ड वापरून सत्तेत आलेले अनेक जण नवभाटकारही बनले। अशा वेळी डॉक्टर प्रमोद सावंत यांनी उघडपणे या विषयाला हात घातला याचे महत्त्व खूपच मोठे आहे, हे नाकारून अजिबात चालणार नाही। कुणी काहीही म्हणो, दोतोर तुम्हाला सलाम, नमस्कार। मी किशोर आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता लाईव्ह एडिटर्स पॉइंट। आम्हाला ठाऊक आहे तुम्ही एव्हानाच आम्हाला शिव्यांची लाखोली वाहण्यासाठी सज्ज झाला असाल। हा कसला पत्रकार, याला विकत घेतलंय की काय? अरे हा तर लाचार। हे शब्द ऐकण्याची आणि पचवण्याची आता सवयच झाली आहे आम्हाला। पण आम्ही दोतोर सावंत यांचं अभिनंदन का करतोय याबाबतचा युक्तिवाद आम्ही निश्चित करणार आहोत। हा युक्तिवाद तुम्हाला आवडला तर जरूर विचार करा आणि नाही आवडला तर निश्चितच तुमच्या परीने व्यक्त व्हायला तुम्ही मोकळे आहात। गोवा विधानसभेच्या निवडणुका 6 महिन्यावर येऊन ठेपल्या असताना सरकारनं हे बिल आणलं यात राजकीय स्वार्थ असणारच। आदल्या दिवशी पहाटे 3 वाजता हे बिल म्हणे विरोधकांच्या हाती दिलं आणि दुसऱ्या दिवशी मंजुरीसाठी सादर केलं, हे देखील समर्थनीय असूच शकत नाही। 30 वर्ष गोव्यात वास्तव्य असलेल्या व्यक्तीला भूमिपुत्राचा दर्जा देणं हे तर अस्वीकार्य आहे, पण मग एवढं असेल तर आम्ही दोतोरांचं कौतुक कसं काय करतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असणार। आता पाहूयात हे बिल मुख्यमंत्र्यांनी नेमकं का आणलं आणि या बिलाची काय गरज आहे। नमस्कार, गोय विधानसभेत आम्ही भूमिपुत्र अधिकारिणी बिल हे पास केले आणि त्याच्या उपरांत वेगवेगळ्या चर्चेक ह्या सगळ्या गोंयांत सुरू झाला। पण हे बिल कित्या खातीर, हे बिल कोणा खातीर, ह्या बिलाचो फायदो कोणाक आसा हे म्हाका स्पश्ट सगळ्या गोंयकारांकूय कळपाक जाय। पुराय गोंयांतल्या सगळ्या घरांचोय सर्वे हो सरकारान केला आणि पुराय स्टडी करून हे बिल जे असा हेच लोकांसमोर मांडला। महत्वाचो उरलो तो आम्ही हो कायदो जो भूमिपुत्र अधिकारिणी बिल हाडला ते कोणा खातीर ते हांव मुद्दा म्हणून सांगता, जेणे करून मुणकारियल एक्टाच्या अंडर आणि रेगुलरायझेशन ऑफ हाऊस एक्टाच्या अंडर जे गव्हर्मेंट लँडात ज्यांची घरां आसात, जे कुमुदिदाच्या जागेत आसात, हे या दोनूय एक्टाच्या अंडर एप्लाय करपाक शकनाशिले तांच्याच खातीर हो एक्ट आसा। ही जवळपास 6.5 लाख घरां ही पुराय गोंयांत आतां पर्यंत ही इलेक्ट्रिकल कनेक्शन आसलेली घरां आसात। आनी हे सगळें सांगता आसतना ही घरां आमच्या 191 ग्राम पंचायती आनी 14 मुन्सिपाल्टी हातूंत डिवायड केल्ली आसा।
आनी खरें म्हटल्यार जेन्ना आमी विलेजीस पळयता म्हणजे आमी म्हणटा जेन्ना जो मूळ गोंयकार रावता वो गांवांनी रावता आतां पर्यंत रेवेन्यू विलेजीस ज्यो रजिस्टर्ड आसा गोंयांत त्यो 485 रेवेन्यू विलेजीस गोंयांत रजिस्टर्ड आसात आनी आमी गांवांतलोच जर विचार केलो आसत जाल्यार गांवांत रावपी जो आमचो गोंयकार आसा हांची जर घरां आमी पळयत जाल्यार हीं घरां हांकां घर नंबर आसा एका इलेक्ट्रिकल कनेक्शन आसा एका वॉटर कनेक्शन आसा बट लायसन्स घेवन बांदलेली जेका आमी कन्स्ट्रक्शन लायसन्स किंवा ऑक्युपन्सी घेवन बांदलेली घरां तर आमी पळयत हार्डली 20% आसतली बट हाज्याय फुडें वचून हांव म्हणटलो की स्वताच्या जागेत ज्या घराचेर 1/14 म्हजेच नांव आसा किंवा म्हाज्या कोणाचें तरी एक जनरेशन दोन जनरेशन पयलीं एन्सिस्टरचें नांव आसा हें जर पळयत तर हार्डली 50% घरांचें आसतलें 50% घरांनी अजुनूय बी घरांचेर स्वताचें 1/14 नांव ना हें आमकां दिसून आयलां आनी हाकाच लागून वेगवेगळ्यो केसीस आयजूय बी पंचायतींनी आसा 3,000+ घरांचेर आज डॅमोलिशनची टांगती तलवार ही आयजूय बी ग्राम पंचायत एरियेंत आसा तांचेर केसीस चालू आसा 3,000+ घरांचेर मुन्सिपाल्टी एरियेंतल्या हांचेरूय बी डॅमोलिशनची ऑर्डर ही केन्नाय येवं शकता ह्यो केसीस चालू आसा आनी ही 6,000 घरां जर आमी वेरीफाय करीत जाल्यार हितूर मूळ गोंयकार आसात हितूर मायग्रंट येवन रावल्ले ना आमी सगळ्यो ह्यो वेरीफाय केल्ल्यो आसात केसीस आनी मुळांत जेन्ना आमी 6,500,000 घरां म्हणटा हितूंतली 50% घरां जरी आमी ग्राम पंचायत एरियेंत धरली जाल्यार 3,00,000+ घरां ही ग्राम पंचायत एरियेंत येता आनी 3,00,000+ घरां जेन्ना आमी म्हणटा तेन्ना 50%+ घरां म्हणजे जवळपास एप्रॉक्सिमेटली 1.5 लाख सुमार घरांक हांचो 1/14 त्या घरांत रावपी मनशाचें नांव हें त्या 1/14 उताऱ्याचेर आयजूय बी ना आनी ताकाच लागून वेगवेगळ्यो सरकारी योजना आसतल्यो मागीर आमी जशें म्हणटा की आमच्या एसटी भावा खातीर एससी भावा खातीर ओबीसी भावा खातीर आमी घराच्यो वेगवेगळ्यो येवजण्यो आसा जेका आमी घर बांदपाक 3,00,000 रुपया ह्या योजनेच्या सकयल दिता आयज पर्यंत सरकाराच्या एकूय योजनेंतल्यान म्हणजे फक्त हावज रिपेर हाज्या खातीरूच तेंच्यांनी फायदो घेतलेलो आसा हावज कन्स्ट्रक्शन करपा खातीर ह्या गोश्टीचो तेंच्या केन्नाच फायदो मेळूंक ना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आमी ह्या योजनेचो फायदो फक्त आतां पर्यंत म्हणजे आमी पळयता की ग्रामीण भागांत हो फायदो जो आसा हो शहरी ग्रामीण भागांत 26 लोकांनी घेतलेलो आसा आनी शहरी भागांत हो फायदो 100+ कितें तरी ह्या लोकांनी घेतलेलो आसा हो फायदो फक्त 1/14 हो आमचो नांव नासल्या कारणांनी ही गजाल जाल्ली आसा आमी जेन्ना पळयलें की जेन्ना हांवें म्हटलें की ग्रामीण भागांत हांव मुद्दामून हें दाखयता आसतना उदाहरणूय दाखयतलो की आमच्या 70 गांवांत म्हणजे आमच्या पुराय 70 तालुक्यांत सेम थींग धारबांदोड्या तालुक्यांत काणकोण तालुक्यांत सांग्यार तालुक्यांत ज्या ज्या गांवांनी लोक रावता थंयसर अजुनूय बी 1/14 गांवठण ह्या नांवान म्हणजे गव्हर्मेंट ऑफ गोवा ह्या हेजेर तेंच्या रेवन्यूचेर लागलेले आसा आनी अदर रायट्सान तांची घरां लागलेली आसा आमी आयज पर्यंत जर पळयलें जाल्यार 1971 शेवटचो सर्वे जाला सर्वे रिकॉर्ड तयार जाला आनी ह्या सर्वे रिकॉर्डाच्या प्रमाणे जर वचत जाल्यार 1,80,000 लोक हे अदर रायट्सान लागलेले आसा आमी जर रिकॉर्ड्स काडले जाल्यार हितूंतले 50% हे गव्हर्मेंट ऑफ गोवाचो मेन कॉलमान नांव आसा आनी उरलेल्या हेजेर प्रायवेट आसतले म्हणजेच जवळपास 1,00,000 लोकांचे अदर रायट्सान नांव आसा ज्या जाग्यार गव्हर्मेंट ऑफ गोवाचें मेन कॉलमान नांव आसा म्हणजे म्हाजें म्हणणें आसा की हे 1,00,000 लोक जांची घरां ऑलरेडी गांवांत आसा जे 1971 पयलीं रिकॉर्डाचेर तेंचें घर आसा हांव जेन्ना 70 एका पंचायतीचो रिकॉर्ड मुद्दामून आमी काडून हें बील पास करच्या पयलीं पळयल्लो उदाहरण खोतोंडा पंचायत त्या ग्राम पंचायतीन जवळपास 1,038 घरां आसा भितरलीं फक्त 20 घरां हीं कन्स्ट्रक्शन लायसन्स घेवन बांदलेलीं आसा आनी 1,000 भितरलीं 18 घरां हीं कन्स्ट्रक्शन लायसन्स घेवंकूच ना कारण तेजेर गव्हर्मेंट ऑफ गोवा हें तेंच्या मेन आनी अदर रायट्सान तें आसा हें हांवें उदाहरण दाखयलें ह्या कायद्याच्या अंतर्गत आमी तेंकां पुराय 1/14 तांचें नांव हें आयदर डायरेक्टूय हाडपाक जाता आनी तेंकां जमीन हक्का सहित तेंचें घर हें रेगुलरायज जावपाक जाता वो खरो फायदो म्हज्या मूळ गोंयकाराक जो गांवांनी रावता वो हेका हो डायरेक्ट जातलो म्हाका दिसता हितूर दुसरो जो आशिल्लो हो कोमुदिदाच्या जागेर आशिल्लो कोमुदिदाच्या प्रॉपर्टी बाबतींत सांगता आसतना की मूळ गोंयकार मूळ गांवांत रावपी
ज्याने आपले घर कुमुदजाच्या जागेत त्यांच्या कुमुदजात कमिटी असलेली किंवा त्यांचा तो ॲडमिनिस्ट्रेटर कोणी त्याच्याकडे वेगवेगळी रिसिप्टी असा त्यांनी त्या कुमुदजात कुमुदजात कमिटीक पेमेंट केला असतो ॲडमिनिस्ट्रेटर खरी पैसे भरलेले हे त्याच्याकडे रिसिप्टी असा. बट गेली 30 वर्सां म्हाका काणकोणातली एक केस खबर असा म्हणूनच सांगता हांव. 500 घरां असा आणि आज तांचेर ऑर्डर पास केल्या की 500 घरां डॅमोलीश करची. गोय सरकारचो खंयचोच कायदो ना की आम्ही ह्या घराक वाचोवपाक शकता. ते 500 गोंयकार जेन्ना माझ्या कडेन येतात त्या आमदारा सहित येतात आणि ही घरां आम्ही कशी वाचोवपाची हो जेन्ना विषय येता तेन्ना आमकां खरोच हो कायदो जो आसा वो ही घरां वाचोवपा खातीर मदत जावपाक शकता. म्हणून आयदर गव्हर्मेंट लँड असतली कुमुदजात लँड असतली हय आम्ही म्हणटा असताना हातूर प्रायव्हेट लँड हाजोय उल्लेख आयला. बट प्रायव्हेट लँड उल्लेख आयला तेतूर आम्ही म्हटलेले की तेका त्याचो कॉम्पेन्सेशन वॅल्यू जो आसा वो तेका पेमेंट करपाक जाय. बट तितूर सजेशना खातीर सरकारूय तयार आशिल्लें हाजेर डिस्कशन जावंक जाय आशिल्लें. बट विरोधक नासल्या कारणान ताजेर डिस्कशन जावंक ना. आतां जेका स्वताचें घर आसा तें जेच्या तें घर नांवार आसा त्याच्या स्वताचें इलेक्ट्रिकल बील त्याच्याच नांवार आसा जेचें उदकाचें बील त्याच्याच नांवार आसा तोच हेका क्लेम करपाक शकता. जो रुमांक रावता किंवां भाड्याक रावता जेका लिजाक रावता जेका आमी म्हणटा तो केन्नाच ह्या कायद्याच्या अंतर्गत क्लेम करू शकना. गोव्याचं भीषण वास्तव दोतरांनी सांगितलंय. 6 लाख घरांपैकी 50% घरांना मालकीच नाहीये. अनेक तालुक्यात लोकांची घरे असलेल्या 1/14 उतारावर रेव्हेन्यू लँड किंवा सरकारी जमीन म्हणून उल्लेख आहे. 1/14 उतारे अपडेट झालेले नाहीत आणि त्यामुळे पुण्याचे आजोबा पणजोबांची नावं या 1/14 उतारावरती आहेत. घर नावावर नाही आहेत त्यामुळे दुरुस्ती करता येत नाही, नवे घर बांधता येत नाही आणि घरावर कर्ज मिळत नाही. घरांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळत नाही. मग अशा वेळी लोकांना लाचार करणे सोपेच बनते आणि म्हणूनच एनकेन सामाजिक योजनांखाली लोकांना बटीक बनवायचं आणि निवडणुकीत त्यांचा वोट बॅग म्हणून वापर करायचा. जिथे अर्धे अधिक लोक हक्काच्या मूलभूत निवाऱ्यापासून वंचित आहेत तिथे या गोव्याच्या विकासाच्या बढाया आणि प्रगतीचे गुणगान का म्हणून गायचं. बरं, आता आपण थोडे मागे वळूया. आज पावेतो राज्याचं नेतृत्व कुणी किती काळ केलं आणि कुठचा पक्ष किती काळ सत्तेवर राहिला त्याच्यावर नजर टाकूया. प्रतापसिंग राणे हे 15 वर्षे 355 दिवस मुख्यमंत्रीपदावर राहिले. त्यांच्यानंतर भाऊसाहेब बांदोडकर हे 8 वर्षे 423 दिवस मुख्यमंत्री राहिले. तिसऱ्या स्थानावर मनोहर पर्रिकर हे 8 वर्षे 349 दिवस मुख्यमंत्रीपदावर राहिले. शशिकला काकोडकर या 5 वर्षे 258 दिवस मुख्यमंत्रीपदावर राहिल्या. दिगंबर कामत 4 वर्षे 274 दिवस मुख्यमंत्रीपदावर राहिले. डॉक्टर प्रमोद सावंत हे 2 वर्षे 139 दिवस मुख्यमंत्रीपदावर आहेत. लक्ष्मीकांत पारसेकर 2 वर्षे 123 दिवस मुख्यमंत्री राहिले. रवी नाईक 2 वर्षे 113 दिवस मुख्यमंत्री राहिले. डॉक्टर विल्फ्रेड डिसोजा 1 वर्ष 4 दिवस मुख्यमंत्री राहिले. फ्रान्सिस्को सार्दिन 334 दिवस मुख्यमंत्री होते. लुईजिन फालेरो 245 दिवस मुख्यमंत्री होते. डॉक्टर लुईस प्रोत बार्बोजा हे 244 दिवस मुख्यमंत्री राहिले. चर्चिल आलेमाव हे सर्वात कमी म्हणजे फक्त 18 दिवस मुख्यमंत्री राहिले. आता आपण पाहूया सर्वाधिक काळ सत्तेवर कुठला पक्ष होता. काँग्रेस पक्ष हा गोव्यात सर्वाधिक काळ म्हणजे 24 वर्षे 261 दिवस सत्तेवर होता. मगो पक्ष 14 वर्षे 86 दिवस सत्तेवर होता. भाजप 13 वर्षे 241 दिवस सत्तेवर आहे. जेमतेम 1 वर्ष हे पुलोवा सरकारचं गेलं. त्याच्यानंतर राज्यावर आतापर्यंत राष्ट्रपती राजवटीचा एकूण काळ हा 1 वर्ष 91 दिवसांचा राहिला. कायदे तयार झाले खरे, पण पुढे मगोची राजवट गेली आणि काँग्रेसने सत्तेवर मान ठोकला. आज जे काँग्रेसचे नेते कोकलत आहेत त्यांनी या कल्याणकारी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काहीच केलं नाही. भाजपनं लोकांना पुन्हा आशा दाखवली.
काँग्रेसची जागा मिळवली, भाऊंची जागा भाईंनी घेतली। मनोहर पर्रिकर हे 8 वर्षे 349 दिवस मुख्यमंत्री पदावर राहिले। त्यांनी पायाभूत सुविधा उभारल्या, आकर्षक पूल बांधले, अटल सेतू बांधून विकासाची उंची गाठली। पण त्यांना सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या बहुजन समाजाला खरंच न्याय मिळाला? जमीन मालकीचा प्रश्न अनुत्तरितच राहिला। मयेवासियांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदा आणला गेला, पण तो देखील न्याय प्रविष्ट ठरला। आता डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे राज्याचे नेतृत्व आलंय। गेली 2 वर्ष ते सत्तेत आहेत, त्यातले 1.5 वर्ष कोविड महामारीने खाल्ले। आता निवडणुकांना केवळ 6 महिने बाकी आहेत। भाजपने आगामी विधानसभेसाठी नेतृत्वाची धुरा त्यांच्यावरच सोपवली आहे। या परिस्थितीत त्यांनी भूमी अधिकारिता विधेयक विधानसभेत मांडून राज्यातल्या बहुसंख्य लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला स्पर्श केलाय। बहुजन समाजाची मते मिळवण्याचा प्रयत्न म्हणा किंवा मते मिळवण्यासाठीचा हा डाव म्हणा, पण हा डाव मांडण्याचे धाडस दोतोरांनी केलंय याकडे दुर्लक्ष कसं काय करणार? भूमिपुत्राच्या व्याख्येत 30 वर्षांची अट लागू करणे अयोग्य आहे। या बाबतीत आरजीच्या पोगो बिलाचा विचार करण्यात काही एक गैर नाही। एकीकडे अनेक पिढ्यांपासून इथे वसलेल्या खऱ्या भूमिपुत्राला विकास प्रकल्पांच्या नावाने भूमिहीन केलं जातंय। याच विकासाच्या लाटेनं पोटासाठी गोव्यात स्थलांतरित झालेल्या घटकाला 30 वर्षांच्या वास्तवाचा आधार घेऊन भूमिपुत्र बनवलं जातंय। ही गोष्ट कुणीही गोयकार मान्य करणार नाही। हा स्थलांतरित घटक भारतीय आहे, त्यांच्याबद्दल कुणीही द्वेष किंवा मत्सर बाळगण्याचं कारण नाही। परंतु भारत हा संघ राज्य प्रणालीने चालणारा देश आहे। या देशात राज्यांना त्यांची स्वतंत्र अस्मिता आणि ओळख जपण्याचा पूर्ण अधिकार आहे हे देखील विसरून चालणार नाही। मुख्यमंत्र्यांच्या या विधेयकात अनेक त्रुटी आहेत, त्यांनी आता जनतेकडून सूचना मागवल्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाने या सूचना देऊन खऱ्या गोयकार भूमिपुत्राला न्याय मिळू शकेल अशा कल्पना सरकारकडे मांडण्याची संधी मिळणार आहे। आता प्रश्न राहणार आहे विरोधकांचा, ते सूचना तर देणार नाहीच, पण माझं विरोधकांना आव्हान आहे, त्यांनी भूमिपुत्र अथवा गोवा भूमी अधिकारिता बिलापेक्षा सरस बिल तयार करावं आणि त्याला खऱ्या अर्थाने नीज गोयकारांना त्यांच्या जमिनी आणि घरांचे अधिकार प्राप्त करून देऊ शकेल हे बिल आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेसमोर ठेवून त्यांनी भाजप सरकारच्या बिलाला प्रति आव्हान द्यावे, जेणेकरून पुढचे सरकार कुणाचेही येऊ पण हा विषय एकदाचा धसास लागेल याची खात्री सर्वसामान्य गोयकार बाळगू शकतो। काँग्रेस पक्षानं भूमिपुत्र विधेयकाविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे 2007 ते 2012 पर्यंत 4 वर्षे 274 दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते। त्यांनी भूमिपुत्र विधेयकाला विरोध करण्यापूर्वी गोयकारांना जमिनीचे हक्क आणि ते राहत असलेल्या घरांची मालकी देण्यासाठी काय केले हे पहिल्यांदा गोयकारांना सांगावे। गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष गिरीश चोडणकर हे तर मुख्यमंत्र्यांच्या साखळी निवासस्थानी म्हणे भूमिपुत्रांचा मोर्चा नेणार आहेत। गिरीश बाब, तुमच्या पक्षनिष्ठेबाबत कुणालाच संशय घेण्याचं कारण नाही, पण तुम्ही ज्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहात त्या पक्षाचा थोडा इतिहास नजरेखाली घाला। राज्यावर सर्वाधिक काळ म्हणजे 24 वर्षे 261 दिवस तुमच्या पक्षानं सरकार चालवलं। तुम्ही स्वतःला बहुजन समाजाचे नेते म्हणवता, एवढी वर्षे सत्तेत राहून अजूनही खरा गोयकार आणि इथला खरा भूमिपुत्र आपल्या जमिनी आणि घरांच्या मालकीपासून का वंचित राहिला याचे उत्तर देणार आहात का तुम्ही? तुमचा भूमिपुत्र मोर्चा
साखळीतनेच, पण तो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या घरी नव्हे तर काँग्रेस सरकारचं सर्वाधिक काळ नेतृत्व केलेले प्रतापसिंग राणे यांच्या साखळीतील पुलनातन्या। गेली 50 वर्षे ते गोवा विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत। राज्यात सर्वाधिक काळ म्हणजे 15 वर्षे 355 दिवस त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलंय। यानंतरही तुमचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण तरीही इथल्या बहुजन समाजाला आणि नीज गोयकाराला त्यांच्या जमिनी आणि घरांची मालकी का मिळाली नाही याचा जाप त्यांच्याकडून मागवा। हा जाप मिळाल्यावरच साखळीत डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला प्राप्त होईल। खरं म्हणजे भूमिपुत्र आणि जमीन मालकीचा विषय हा 70 तालुक्यातूनच अधिक प्रकर्षाने पुढे आलाय। या 70 सत्ता इतकी वर्षे कुणाकडे होती हे गिरीश चोडणकर विसरले आहेत। नुसतं राजकारण करू नका। रवी नाईक वगळता तुमच्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना जमिनीचे आणि घरांचे अधिकार देण्याचे प्रयत्न केले ते देखील या नव्या पिढीला कळू द्या। गोयकार मूग गिळून गप्प राहतात म्हणून त्यांना इतिहासाचा विसर पडला आहे असं कुणीही समजू नये। भाऊंची जागा भाईंनी घेतली, गोयकारांना खूप स्वप्न दाखवली, पायाभूत सुविधा उभारल्या, सामाजिक योजना राबवल्या, पण गोयकारांचा जिव्हाळ्याचा जमीन मालकीचा विषय मात्र मनोहर पर्रीकरांनाही सोडवता आला नाही। त्यांच्याच पणजी मतदारसंघातील देऊळवाडा आणि बोगद वॉक प्रभागातील लोक कोणत्या परिस्थितीत राहत आहेत हे जरा सगळ्यांनीच पाहणं गरजेचं आहे। आता राहिला विषय मगोचे नेते सुदीन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई आणि अपक्ष आमदार रोहन खवटे यांचा। सुदीन ढवळीकर अनेक वेळा सत्तेत होते, PWD वगळता त्यांनी या विषयात कितपत लक्ष घातलं हे त्यांनी लोकांना सांगावं। रोहन खवटे हे तर महसूल मंत्रीच होते, त्यांनीही या विषयावर काय प्रयत्न केले हे गोयकरांना सांगावं। आणि गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी 2 सत्तेत असताना या विषयाचा विचार तरी केला होता का? आता डॉक्टर प्रमोद सावंत यांनी निदान हे बिल मांडण्याचे धाडस केले हे खरंच कौतुकास्पद ठरत नाहीये का? या बिलाची वैधता, कायदेशीरपणा याच्यावर चर्चा होणारच, पण इथल्या नीज गोयकारांना गोवा मुक्तीच्या या 60 वर्षी तरी जमीन आणि घरांची मालकी मिळावी ही इच्छा प्रकट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे काय चुकलं? हो, केवळ आरोप करून आणि जहाल टीका करून लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये। भाजप सरकारचं भूमिपुत्र अधिकारिता बिल जर खरोखरच गोयकरांना न्याय मिळवून देऊ शकत नसेल तर मग तुम्हाला गोयकरांना न्याय मिळवून देणारं बिल तयार करायला कुणी हरकत घेतली आहे? तुम्हाला खरंच गोयकरांची चिंता असेल तर सगळ्या विरोधकांनी एकत्र यावं आणि गोयकरांच्या हिताचं बिल जनतेसमोर सादर करावं। हे बिल जनतेसमोर आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ठेवावं। शेवटी फैसला गोयकरच करणार आहे, तिथेच होऊ द्या दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी। धन्यवाद।